बोला बोला मुख्यमंत्री नवाती संघटना महाराष्ट्र या संघटनेच्या नावाखाली गेली पन्नास साठ वर्ष आम्ही लोक आता आम्ही आमच्या गावाचा विस्तार करतो शेजारच्या राज्यांमध्ये आम्ही संघटना सुरू करतो त्याच्यामुळे संघटनेचं नावही आम्ही आता बदलतो भारतीय आदिवासी जमाती संघ नव्या संघटनेचं नाव आहे भारतीय आदिवासी जमाती संघ ही संघटना आम्ही सुरू करतोय पहिली संघटना आम्ही बरखास्त करतोय पहिले पदाधिकारी आम्ही बरखास्त करतोय नव्यानं पदाधिकारी आम्ही जाहीर करतो पत्र आम्ही भटक्यामुक्त जमाती संघटनेच्या भटक्यामुक्त जमातीनं राज्य सरकारनं ज्या 5.5% जागा राखून दिलेल्या होत्या या सगळ्या राखीव जागांचा हा शब्द आज आम्ही महाराष्ट्राला परत करतो यापुढे आम्ही भटक्यामुक्त जमाती संघटना किंवा भटक्यामुक्त जमाती म्हणून घेणार नाही कारण त्याच्यामध्ये बेगार जमाती हा सिक्का कायम राहतो आणि भिक्षेकरी जमाती हाही सिक्का कपावर कायम राहतो हे दोन्ही शब्द आता आम्हाला नको आहे या मिळणाऱ्या सवलती आम्ही नकार नाकारतो त्याचा आम्ही निषेध करतो स्वीकार करतो आणि तिसरी छबी जे आमच्यासाठी केलेलं होतं ते आता आम्ही नाकारण्याची चळवळ चालू करतो हे आम्हाला नको आहे आम्ही नको आम्ही मागितलेले नसतात तुम्ही आम्हाला ते दिलेलं आम्ही असं जाणतोय की आम्ही आदिवासी आहोत आम्ही मूल निवासी आहोत आणि आमचं इन्क्लुजन हे कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही मान्य केलेल्या कायद्याप्रमाणे सर्व ट्राईब मध्ये व्हायला पाहिजे आणि क्रिमिनल ट्राईब आहे ट्राईब आहे आणि नोमॅडिक ट्राईब ट्राईब आहे आम्हाला काही सिद्ध करायला बसण्याची गरज नाही आम्ही ट्रायबल आहोत हे कायद्यानं मान्य केलेली गोष्ट आहे तुम्ही आमच्या अज्ञानाचा गैरफायदा करून तिसरी यादी केली आम्हाला ती मान्य नाही आम्ही आदिवासी आहोत आम्ही म्हणून भारतीय आदिवासी जमाती संगम नावाची नवीन संघटना करून मागणी करतो आहोत मी कर्नाटक तेलंगणा आंध्र प्रदेश या प्रदेशांचे दौरे संपवले आता कोविडमुळे थोडंसं थांबलोय पुढे जे छत्तीसगड आहे मध्य प्रांत आहे गुजरात आहे गोवा दीव दमन आहे हे माझं सुरू मी करतोय या निमित्तानं आम्ही दोन घोषणा मी आज करतोय पहिली घोषणा अशी आहे की सोलापूरला या सगळ्या शेजारच्या राज्यांच्या लोकांच्या मुख्यमंत्र्यांसह आणि सोलापूरमध्ये या गुन्हेगार जमातींचं आणि भटक्या जमातींचं राष्ट्रीय अधिवेशन घेतोय या अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष म्हणून मी आमदार रामदास आठवले यांचं नाव जाहीर करतो आणि दुसरं 14 ऑक्टोबरला मी सगळे मिळून एक राष्ट्रीय पातळीवरचं धर्मांतर करतो आहोत ते नागपूरला करतो हे नागपूरच्या धर्मांतराच्या परिषदेचं जे स्वागताध्यक्ष पद आहे ते डॉक्टर नितीन राऊत हे स्वीकारतील हे त्यांचं स्वागताध्यक्ष राहतील या दोन स्वागताध्यक्षांच्या बरोबर दोन्ही अधिवेशनांची घोषणा करतो.